राजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील नायकाच्या वाडीचे सुपुत्र सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे नूतन चेअरमन नवनाथ सदाशिव जाधव यांचा वाढदिवस नुकताच उत्साहात संपन्न झाला। वाढदिवसाच्या निमित्ताने सातेवाडी येथील मधुमाला सांस्कृतिक हॉलमध्ये स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात राज्य जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील मान्यवर तसेच शिक्षक ग्रामस्थांची तोबा गर्दी झाली होती। यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष बलवंतराव पाटील, समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणवरे, दोंदे गटाचे नेते दीपक भुजबळ, शिक्षक संघाचे चंद्रकांत यादव, प्रदीप घाडगे, विद्यमान उपाध्यक्ष शशिकांत सोनवलकर, संचालक किरण यादव, संजीवन जगदाळे, तानाजी कुंभार, राजेंद्र बोराटे, नितीन शिर्के, विजय ढमाळ, शहाजी खाडे, सुरेश पवार, ज्ञानबा ढापरे, नितीन फरांदे, नितीन काळे, विजय बनसोडे, निशा मुळीक, पुष्पलता बोबडे, सौ सुजाता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना श्री थोरात म्हणाले, आता शिक्षक बँकेला खऱ्या अर्थानं सक्षम नेतृत्व लाभलंय। नवनाथ जाधव यांच्या निवडीमुळे बँकेचा नावलौकिक वाढण्यास मदत होईल। बलवंत पाटील म्हणाले, नवीन संचालक मंडळानं स्वच्छ पारदर्शक कारभार करून सभासदांना दिलासा द्यावा। चेअरमन नवनाथ जाधव यांनी सेवानिवृत्त सभासद आणि महिला सभासदांच्या अडीअडचणींना प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं। तसेच शिक्षक सभासदांना 7 कोटी रुपयांपर्यंत प्रॉपर्टी तारण कर्ज देणार असल्याची घोषणाही यावेळी केली आहे। कार्यक्रमाचे आबासाहेब जाधव यांनी प्रास्ताविक केले। अजित चव्हाण, उमेश पाटील, सागर माने यांनी सूत्रसंचालन केले। कार्यक्रमास बँकेचे माजी संचालक विठ्ठलराव फडतरे, श्री ढालपे, प्रदीप कदम, अमोल ढगे, संजय दिडके, दीपक घनवट, विजय गोरे, दिलीप पवार, एस के जाधव, नितीन खोत, दीपक गिरी, शहाजी जाधव, राजेंद्र मुळीक, सतीश बोबडे, संतोष मांढरे, एम डी दडस, चंद्रकांत देशमुख, मुका खराटे, अनिल लावंड, रवींद्र पवार, दिलीप देशमुख, रविशास्त्री जाधव, शिवनाथ लखापते, नंदराज हाडस, किसन मगर, चंद्रकांत निकम, वैभव जगताप आदींसह शेकडो शिक्षक तसेच नायकाची वाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिला सभासदांच्या संदर्भानं, सेवानिवृत्तांच्या संदर्भानं आपण जे काही या ठिकाणी सभासदांना निवडणुकीमध्ये वचन दिलेलं आहे त्या दृष्टीनं नक्कीच आपण या ठिकाणी पारदर्शक असा कारभार करण्याचं आपणास आश्वासन देतो। आणि बराच वेळ झालेला आहे, अजून बरेच वक्ते बोलणार आहे। या आजच्या या माझ्या वाढदिवसाच्या विनंतीला आणि संचालकांच्या सत्काराला या ठिकाणी आपण ही जी विनंती केली त्याला आपण मान देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षण बँकेच्या वतीनं, त्याचप्रमाणे आमच्या सर्व संचालकांच्या वतीनं आणि माझ्या जाधव परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मनापासून आपले आभार व्यक्त करतो, आपले ऋण व्यक्त करतो। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, सातेवाडी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।